झालं का तुझं? झालं का म्हणजे मग नाही रोजच्या सारखं बसली का येऊन इथं? आता मग माझं काम आवरलं मग मी बसले. काय तुझं काम केलं का तू? काय काम केलं का म्हणजे? काय म्हणजे केलं ना मग मी स्वयंपाक केला, घर झाडली, भांडी घासली आणि बाकीच्या माझ्या एकटीच्याच भोकंडी ठेवली का? आता मग तुम्ही पण थोडं करत जाणार का? एकट्यानेच मी करायचं सगळं. मी तुला कुठं म्हणलं तू एकटीने कर म्हणून? आता अर्ध निम्म्याचं काम तू माझ्याच भोकंडी ठेवून इथं बसली खुशाल. मी माझं काम आवरले, मला जेवढं काम सांगितलं होतं मी तेवढं केलंय. आता नाही नाही ना तुला सवय लागलेली. मी ना पहिल्यापासून कमी काम करते ना म्हणून ना पहिल्यापासून तुला ना कमी काम करायची सवय लावली ना त्याचा तू फायदा घ्यायला लागली. कमी काम म्हणजे आता तुम्ही सांगणार का मला मी किती काम करते किती नाही? कोण सांगणार म्हणजे? मग मी काय घराच्या बाहेर राहते का? कोण सांगणार ग? हाय बाकीचे ते सांगतील मी कमी काम केल्यावर. हा बाकीचे सांगायला तुला रिकामे आहेत. बाकीचे काम नाहीत करत घरातले, मी काम करते. मी सांगायला लागले बाकीच्यांचं नको पुदाक सांगू मला. मग तुम्ही नका काम करू, तुम्ही बसत जा मोबाईल घेऊन. मग काय खाशील? मी माझं पाई काही 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 खाईन. भाकऱ्या तर थापायची अक्कल नाही, कधी शिकवल्या का काय नाही नी? हा नाही येत भाकऱ्या, पण चपात्या तर येतच ना मला. हा तेवढंच घाल खायला आणि माणसाला लाव पोटदुखी पार. पोटदुखी चपात्याने काय? मला तेव्हा बघते सांगू नको. मला तुला एवढं सांगायचंय ते आतमधले ना भांड्याचा पाळा पडलेला आहे तेवढा घासून घे. मी रोज रोज घासायला रिकामी नाही, नाही तर दिवसभर पडला तरी तसाच पडू दे. मला घेणं देणं नाही. मग पोडू दे ना, मला कुठं काय घेणे? मला काम जोड सांगितलं होतं सासूबाईने, मी तेवढं केलंय. सासूबाईने सांगितलं आणि आम्ही काय कोण घराच्या बाहेरचे आहेत का तुला नाही सांगायला काम? आमचं नाही ना तुला आमचं ऐकायचं म्हणलं होतं कसं जीवावर येतं ग? हे बघा तुम्ही मोठे म्हणून काही पण बोलू नका. एवढं बस ऐकून घे. नाही तुला एवढं बारीक मोठं कळतं ना, मग मोठ्यांचं ऐकावं पण लागतं. कळलं का? ऐकलं. ऐकलं काय? ऐकलं का आतापर्यंत? ऐकलं मी. अगं शब्दाला शब्द अशी माघारी बोलतील म्हणतील मोठी ऐकणारी गेली. तोंड बघितलं का? काय कळतं का तुम्हाला? अख्ख्या राणाचा आवाज येतोय पर तुमच्या भांडण्याचा. म्हणजे आम्हीच आवाज करतो. हिला सांगा ना मग जरा, हिला समजवून. मी नाही मी नाही ह्याच यज्ञ बोलत राहते. मी आता माझं कामावरून बसले ना तरी पण काय नाही राहते. काय नाही करत मी नाही करत. मग कोण निम्याच्यावरच का? माझ्या भोखंडी असतं. मग करा ना तुम्ही. तुझं कुत्र घेतलं काय? मी कुत्र घेतलं का सगळ्यांच? अरे पण तसं नाही, तुम्ही जरा समजून घ्या ना. आता करत आम्ही वाटत बसू का काम? हे बघा माझं जेवढं मला वाटून दिलेलं मी तेवढं केलंय. वाटून तिला खायला बी वाटून द्या, तेवढंच खा म्हणत जा. दिवसभर सारखी चरायला बसती म्हशी सारखी, चार टाइम. माणसं तरी तीन टाइम खात्यात, ती चार टाइम चरती. मग लागली भूक, मग खायचं. मग काय करायचो? ए बघे बाबा तूच काय करायचं त्यांना? काय करायचं आता याला? एक किलो आहे ना गोठ्यात ठेवून, एक किलो शिळीच्या पिंजऱ्यात ठेव. जनावराच्या वर तारा झाली यांची. रोजच जुंदात यात. मी नसते राहत. राहत नाही म्हणजे जनावर काय? आम्ही जनवर बिनवर नाही. तुम्हाला एक साधं कळलं पाहिजे, अहो आपल्या दारातली कुत्री भुकली नाही एवढी तुम्ही बायका भुकत आहे घरात. फार तिकडे राहणार तार तोंडाकडे बघायला लागली लोक आमचे. मला आहे ना मला मला त्रास होतो म्हणून मी बोलते, कळलं का? तुम्हाला काय नाही नुसतं आयत गिळायला. आयत गिळाय म्हणजे हे बरं आहे तुमचं आयला. हे म्हणजे तुम्ही इथं भांडायचं वर ना आमच्या डोक्याला ताप द्यायचा आणि आम्हालाच म्हणायचं का आयत गिळाता? उगाच नाही भांडत मी. मला काय वेळ लागलं काय उगाच भांडायला? अरे बोल ना बोल ना तू काहीतरी. तुझी बायको तुला आवडत नाही? कशाला बोलन ती गबाशी गैरिश्वाशी. माझी बायको आवडत नाही, तुझी लय मोठी दे का तुझ्या? अरे दरवाजा लावून हाणलं ती तुला, मला काय माहिती नाही का? वहिनी तुम्हाला बी कळलं पाहिजे ना, एवढा बायकोर लोट टाकता कामाचा माझ्या वाळून गेली ना पारती. अहो मग मी पण करीते ना काम, असं नाही ना मी काही करीत नाही. पण त्यांनीच तर बोलत राहतो मला, त्यांना जरा समजून सांगा तुम्ही. ऐकून घ्यायचं थोडं मोठे बारीक मोठं कळतं तिला? कळतं का म्हणजे? हा तू पण लगेच बोलते का? अगं तुझ्या बारक्या बहिणी सारखी समजून घ्या ना जरा. माझी बारकी बहीण असते तर असं नसतं केलं. लगा तुम्ही मला वाटत भाऊ भाऊ नाही एकत्र राहून द्या आम्हाला. आमची कधी भांडणं नाही, तुम्हीच वाकर भांडत आहे. मी होते ना भाऊजी थांबा, मी होते ना तेव्हा तुम्ही दोघं एकत्रच होते. तुमची बायको आल्यापासून तुमची अशी फूट पडली. आणि तू सांग तुझ्या बायकोला बर का जरा? उलट मला असं वाटतं मी आले ना तुम्हाला जड झाली. मला काय डोक्या बसवायची का तुला जड व्हायला? अजिबात जड नाही झाली बर का? असं काही बोलू नको ग याडेवानी. आणि तू जरा तिला आहे ना ताब्यात ठेवी, जा काही बोलती राहती माणसं एवढी बोलत आहे तरी वाका वाका चाललंय तिचं. मला माहिती ना, तुम्हाला सांगते तिला आहे ना ती आता म्हणले काय काय बोललेली मी. तुम्ही जण असते मी फटकावलं काय? फटका बिटका फटका बिटकाचं बोल राहिली हे तर ऐकून घेते म्हणून तुम्ही काही पण बसून खाऊ. नाही एक काम करा, गावच्या आखाड्यात लावा तुमच्याच कुस्त्या असत्या. काय बघता तसं माझ्याकडे बघू नका अजिबात. काय बघत म्हणजे? अरे थोडं तरी दम खा. हा दम खा. ती खाते का दम? मी दमच खाल्लं एवढा टाइम. ये ना आशा ना ऐकायच्या, या ना तिकडे ना आपाकडे घेऊन चल चल पहिलं चल. मी पण सांगेन काय केलं तुमच्या बाईनं. सांगते मी पण काय केलं. हा सांग सांग मला काय तोंड नाही का? हो आते बाई काय सांगाव हिला. काय झालं काय झालं म्हणजे? हि जर रोजच आहे
काय रोजचंय म्हणजे काम नाही करत काय नाही करत आणि बसती मोबाईल घेऊन खुशात. मी काय एकटीने काय करायचं मग काम? सगळे काम आता मीच करते. हा सगळी करते का मग कस काय घरात मध्ये पडलं सगळं काम करते तर? हे बघा आते भाई तुम्ही जेवढं मला काम सांगितलं तेवढं मी केलंय. आता काय काय करू मी सगळं एकटीनंच करायचं का मग? नाही एखादं काम जर जास्त केलं मला जर जास्त काम पडलं तर काय बिघडन का? काहीचा हात दिसत्यान तुम्हाला मी सांगते. हा तुम्ही घरी बसून माजल्यात आम्ही लागलोय मरा काम करून. आता मी काय केलं हिला एकटीलाच बोला तुम्ही काय बोलायचं ते तिच्या सोबत मला नका बोलू. तू काम करीत नाही का? तुम्ही सांगितलं सगळं काम करीते मी. माझं काम झालं मग मी बसायचं नाही मग काय उड्या मारायचं काय? मी एकदम गपचीप येते दुपारून घरी कोण कोण काम करते बघा. मीच करते बघा तुम्ही दुपारचं काम सगळं उरकून बसते तसं पण. तेवढं दिखावपणा करायला लय एक नंबर आहे. तुम्ही कशाला तुम्ही डाय तुम्ही बघायला काय म्हणून आता काय माझा विश्वास नाही का तुमचा? आहे ना मग पहिली सुने तिचे मा भांडा न तू आले पण घरात झोपते त्यांना जड होती मी म्हणूनच भांडण होते. मला कशाला जड होशील बाई तुला काय मला डोक्यावर बसवायचे काय? काय पोरांना करावं बाबा आता सांगून कटाळा आला मला. हो आबा अहो लुगडी नेसून आम्हीच भांडी घासतो तू ही काढा करा बाहेर काय कटकट लावली आमच्या माग. सांगून कटाळा आलाय मला की बा पुरी हो थोडी थोडी काम दोघी नी करीत जा. मी करते माझ माझ काम ह्याच नाही करते सगळं मी टपून बस टपून तुझ्या बसायला तुला कामाचा दिवा हायचे आता मी गपची तुम्ही पण आता मलाच बोला मग तुमच्या भाषेत. आता हे बघ आता मी करीत सगळं पहिली ती आहे ना पहिली सुरुवातीची माझी सून पहिली आमची भांडणच नव्हते तू आले पण काय होते. आता बघा तुम्ही हिला सांगा बरं का मी आता ऐकून घ्यायला रिकामी नाही आणि इथून पुढे ऐकणार पण नाही आता कुणाचंच. अरे भाई तुलाही सांगते तुलाही सांगते दोघींनी एकमेकीने एकमेकीला समजून घ्यायचं एड्यावानी करायचं नाही. तुला काय मत बघा होता मी संध्याकाळची आले की मोबाईल हातात काय बघते गे तू? पण मग काम आवरूनच बसते ना मी. मग ते मोबाईलचं काय तुला एवढं येडे तिचे आहे का कधी हातात मोबाईल? ठीक आहे दोघी सारखेच आहे बरं का तू एक किलो कोणाला नको बोलू म्हणजे तुम्हाला नाही बरं वाटत मला बोलल्यावर आहे ना माझी चूक असेल तर त्या बोलत्या ना. मग तुला साधी एक पोरगी सांभाळून घेत आहेत ना म्हणजे तुझी बी चुकी राहायच्यात. हा पोरगी काय लोकांची आहे का सोडून द्यायची रस्ते हो भावाची बायको आहे माझ्या बरोबर दास तू हा दोघी तुम्हाला पटत नसेल ना दोन्ही काढून दे आम्ही नवीन आणू काळजी करू राहिलं होत आता मग नीट वागे ना आता. ए भाऊ लग्नाची भाषा नको बोलू यांना संभळ नीट आता पुरीच नाहीत एडा नको बनू. तुम्ही दोघी येडेवानी करू नका चांगले राहता आणि अजिबात घरात भांडण नको. मला माझ्या घरात भांडणच नव्हतं पहिलं पण तुम्ही येडेत गुढीन राहायचं दोघींनी. हा मग मी भांडणं करते का? दोघी चांगले राहा. नाही मग मी एकटीच भांडणं करते. हा तूच करते मी नाही करीत. लोक तमाशा बघायला लागली आपला तरी तुम्हाला कळायनी पण आबा मग हिला कळायला नको का? दोघींनी समजून घ्यायचं ना. हा समजूनच घेते आतापर्यंत म्हणून टिकलंय मी एकटीच जसं मी नाही समजून घेत काही. नाही समजून घ्या आता येडेवानी करू नका दोघी बी तोंड नको करू बाई तू पण आबा या दोघी नाही ना रानात कामाला पाठवा आता तुम्ही आराम करा म्हणजे नाही ना भांडणं नाही सुसायची. आम्ही रानात काम करू करू मरायला लागलोय. तुम्ही घास कापा येतो का रोजचा काय दोघी घास कापायचे घे घास घ्या येतोय मला नाहीत कापता मला बी नाहीत जा घरी होय घरी तुम्ही तोंड तरी पण ठेवा ना मग आता इकडं घास कापायचं म्हातारींनी म्हशी पिळायच्या आम्ही बरण्यावर जायचं रानातली कामं करायची तुम्ही घरात बसून जोर आलाय तुम्हाला. कसं नाही मी दोघींनी राहायचं मी राहते यांना एकदा सांगा बरं द्या आता घरी काढून यांना जाऊ द्या तुम्ही वगैरे आता बाजार तुमची नाटक वगैरे आम्ही आलो वजन घेऊन घासायचं वजन तुमचं वजन जपते का बघा